नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधी उंच आणि ठेंगणा कोणाला म्हणतात हे आपण व्हिडिओद्वारे समजावून घेतलेले आहे आणि उंच कोणाला म्हणतात आणि ठेंगणा कोणाला म्हणतात हे आपण प्रत्यक्ष वस्तूद्वारे पाहिलेले आहे. पण आपल्या घरामध्ये सुद्धा काही वस्तू असतात, त्या कोणत्या असतात आणि त्या कशा उंच आणि कोणत्या ठेंगण्या असतात ते आपण आता प्रत्यक्ष बघूया. बघा, तुमच्या घरामध्ये असणाऱ्या ह्या काय आहेत? बादल्या. तर बघा, या बादलीमध्ये ही बादली ठेंगणी आहे आणि या बादलीपेक्षा ही बादली कशी आहे? उंच. म्हणजेच ही उंच आहे आणि ही दुसरी बादली ठेंगणी आहे. त्यानंतर अजून आपल्या घरामध्ये असतात त्या म्हणजे कोणत्या वस्तू? हे बघा, हे काय आहे? डब्बे. या डब्ब्यांमध्ये हा डब्बा उंच आहे आणि त्या मानाने हा दुसरा डब्बा कसा आहे? ठेंगणा. बरोबर आहे ना? उंच आणि ठेंगणा. त्यानंतर अजून आपल्या घरामध्ये असणाऱ्या वस्तू म्हणजे काय? या पाण्याच्या बॉटल असतात की नाही? मग त्यापैकी आता ही बॉटल कशी आहे? उंच. बरोबर. आणि दुसरी बॉटल कशी आहे? ठेंगणे. बरोबर, शाबास. त्यानंतर अजून आपल्या घरामध्ये असतात त्या काय? टूथपेस्ट. बरोबर आहे ना? मग या टूथपेस्ट मध्ये हा टूथपेस्ट कसा आहे? उंच. आणि हा दुसरा कसा आहे? ठेंगणा. कसा आहे? ठेंगणा. बरोबर. त्यानंतर आता बघा, अजून आपल्या सहज उपलब्ध होणारी वस्तू, ही पेन्सिल कशी आहे? उंच. आणि ही दुसरी पेन्सिल ठेंगणी. म्हणजेच ही पेन्सिल उंच आहे आणि या पेन्सिलपेक्षा ही पेन्सिल कशी आहे? ठेंगणी. बरोबर आहे ना? मग असाच आपण उंच आणि ठेंगणा याचा आपण आता प्रत्यक्ष सराव करून घेतला. तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या वस्तू कोणत्या उंच आहेत आणि कोणत्या ठेंगण्या आहेत, त्यानंतर बाहेरच्या परिसरामध्ये सुद्धा कोणत्या वस्तू उंच आहेत आणि कोणत्या ठेंगण्या आहेत याचं निरीक्षण करा बरं का.